मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली. अजित पवार काय म्हणतात बघूया. महिनाभर झाला आपल्याला पालकमंत्री नाहीये, महिनाभर झाला मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीये. प्रत्येक वेळेस एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना आमचा मीडिया विचारतो कधी, लवकरच लवकरच लवकरच, एवढे शब्द त्यांच्या तोंडातून निघतात. होईल होईल, अरे कधी होईल. एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत एवढे प्रश्न निर्माण होतात, अतिवृष्टी होती, वेगवेगळी संकटं येतात, वेगवेगळ्या घटना घडतात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. आता ॲडमिशन सुरू झाल्यात त्याच्याबद्दलचा पालकांच्या पुढं काही अडचणी आहेत, विद्यार्थ्यांच्या पुढचं काही प्रश्न आहेत. निर्णय घेणार कोण? आम्ही दोघं आहोत, आम्ही दोघं आहोत, आम्ही दोघं आहोत, पण दोघं पुरू शकतात का? ह्याचं तरी आत्मचिंतन आत्मपरीक्षण करा. मला त्या दोघांवर टीका करायची नाही, पण वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. आज ते घडत नाही आणि त्याचा जबरदस्त फटका आपल्या महाराष्ट्राला बसतोय, ह्याचं पण तारतम्य भान ह्या लोकांना राहिलेलं नाहीये. आज यांच्या हातात काहीच नाही. दिल्लीतनं ज्यावेळेस सिग्नल मिळेल त्यावेळेस यांचं होणार आहे. तोपर्यंत किती गप्पा मारल्या तर यांच्या हातनं काहीही घडणार नाही, हे मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.